शनी महाराज पिंपळाला का घाबरतात? साडेसाती शनिदेवांचा अहंकार की कारकत्व? नमस्कार सर्व ज्योतिषशास्त्र प्रेमी आणि अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. ग्रह, तारे, नक्षत्र, राशी किंवा एकूणच ज्योतिषशास्त्र याविषयी आपल्या समाजात समजपेक्षा गैरसमज जास्त पसरले आहेत. त्यात शनिदेवांविषयी तर थोडे जास्तच आहेत. शनिदेवांच्या साडेसातीचं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. आपल्यासोबत जर काही वाईट झालं की आपल्याला साडेसाती तर सुरू नाही ना, ही शंका अनेकांच्या मनात येते. एखादी वाईट घटना घडली की माझ्या मागे काय शनी लागला आहे म्हणून शनी महाराजांना दोष दिला जातो. थोडक्यात साडेसाती किंवा शनिदेवांकडून होणारा त्रास हा त्यांचा अहंकार आहे की कारकत्व हे आपण जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. आपल्या पुराणात अशा अनेक कथा आहेत ज्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्ञात होतात. खरी परिस्थिती, खरी सत्यता किंवा एखाद्या गोष्टीचं मूळ कारण आपल्याला त्यातून समजतं. अशीच एक कथा पिंपळाद ऋषींची आहे. पिंपळाद ऋषीच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या वडिलांचा मृत्यू होतो. परंपरेनुसार आईला सती जावं लागतं. आता त्या तांदुळ्या बाळाचं काय करायचं म्हणून सती जाण्याच्या आधी आई आपल्या बाळाला पिंपळाच्या झाडाखाली ठेवते आणि सती जाते. पिंपळाच्या झाडाखाली बालकाला ठेवल्यामुळे त्याची ओळख ही पिंपळाद म्हणून झालेली असावी. आपल्या संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे पिंपळाच्या वृक्षाला आध्यात्मिक महत्त्व खूप मोठं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात अश्वस्त सर्व वृक्षानाम मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय अश्वस्ताय नमो नमः. याचा अर्थ असा होतो की भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी वृक्षांमध्ये पिंपळ आहे ज्याच्या मुळामध्ये ब्रह्मा, खोडामध्ये विष्णू आणि सर्वात वरचा भाग किंवा पानांमध्ये भगवान शिव साक्षात रूपात विराजमान असतात. यावरून पिंपळ वृक्षाचं महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकतं. अशा पिंपळाच्या वृक्षाखाली त्या मातेनं आपल्या बाळाला ठेवलेलं असतं. हळूहळू बालक मोठा होतो, तिथे तो एकटाच राहतो. पिंपळाची पानं पडतात ती खातो. तिथे एक तळ असतं, त्याचं पाणी पितो. एकटा ध्यान धारणा करत बसतो. त्याचा तत्कालीन जगाशी काहीही संबंध नसतो. बाहेरचं त्याला काही माहीत नसतं किंवा तिथे तसा काही पर्याय उपलब्ध नसतो. अशातच एक दिवस तिकडनं देवर्षी नारद मुनी जात असतात. नारद मुनी म्हणजे त्या काळातील वार्ताहर होय. ते पिंपळाद ऋषी यांच्याकडे पाहतात. त्यांना वाटतं चला ब्रेकिंग न्यूज मिळाली. काळ कोणताही असो वार्ताहर हे ब्रेकिंग न्यूज शोधत असतात. नारद मुनी त्यांच्याकडे जातात, त्यांच्याशी चर्चा करतात, त्यांना विष्णू भक्तीची पद्धत म्हणजे उपासना करण्याचं तंत्र सांगतात, विष्णू आराधना करण्याचा मार्ग सांगतात. त्यानुसार पिंपळाद ऋषी ध्यानाला बसतात. पुढे ते खूप ध्यान करतात, तपश्चर्या करतात, ज्ञान मिळवतात, तज्ज्ञ ऋषी म्हणून मान्यता पावतात. ब्रह्मदेव देखील त्यांना आशीर्वाद देतात. त्यानंतर पुन्हा एक दिवस त्या मार्गाने देवर्षी नारद जात असतात. ते पिंपळाद ऋषींना बघतात, त्यांची भेट घेऊन विचारपूस करतात. पिंपळाद ऋषी त्यांना विचारतात माझी अशी अवस्था का झाली? आता नारद मुनी म्हणजे शेवटी नारद मुनीच. ते म्हणतात की तुमची ही अवस्था शनी महाराजांच्या अहंकारामुळे झाली आहे. शनी हा ग्रह प्रचंड अहंकारी आहे.
तो फक्त तुम्हालाच नव्हे तर सर्वांना त्रास देतो. सर्वांच्या आयुष्यात किंबहुना देवाच्याही आयुष्यात तो प्रश्न निर्माण करतो. हे ऐकून पिंपलाद ऋषींना प्रचंड राग येतो. रागाच्या भरात ते आपल्या तपोबलाच्या साह्याने आकाशाकडे बघून शनी महाराजांवर दृष्टी टाकतात. त्यांच्या दृष्टीच्या प्रभावामुळे शनी महाराज जमिनीवर पडतात. कारण तेवढं बळ पिंपलाद ऋषींनी आपल्या तपश्चर्येतून कमावलेलं असतं. पिंपलाद ऋषींचा राग अनावर झालेला असतो. मात्र आता अनर्थ घडेल म्हणून ब्रह्मदेवमध्ये पडतात. ते पिंपलाद ऋषींची समज काढतात. हे शनी महाराज करत नाहीत, ते फक्त त्यांचं कारकत्व करीत आहेत. म्हणजे त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती पार पडत आहे. हे ऐकून पिंपलाद ऋषी विचारतात, असं कार्य त्यांना का नेमून दिलं, नेमकं काय कार्य त्यांना दिलेलं आहे? त्यावर ब्रह्मदेव म्हणतात, कर्मानुसार फळ देण्याचं कार्य त्यांच्याकडे आहे. पिंपलाद ऋषींचा प्रश्न तयार असतो. ते म्हणतात, असं असेल तर मी बालक होतो, मी कुठल्याही प्रकारचं कर्म केलेलं नव्हतं, मग त्यांनी मला असं फळ का दिलं? ब्रह्मदेवांना त्यांचं म्हणणं पटतं. ते त्यांना आश्वासन देतात, यापुढे कोणत्याही बालकाला तो 16 वर्षाचा होईपर्यंत शनी महाराज 7.5 त्रास देऊ शकणार नाहीत. तेव्हापासून कर्म केल्यानंतर फळ देणं हे शनी महाराजांवर बंधनकारक झालं. तसंच कोणालाही शनी महाराजांची 7.5 ही 16 वर्षाच्या आधी येत नाही, ती का येत नाही ही संकल्पना यातून स्पष्ट होते. हे सर्व पिंपलाद ऋषींमुळे झालेलं आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवांनी अजून एक आशीर्वाद सर्वांसाठी दिला. तो म्हणजे जर जातकाने पिंपळ वृक्षाची पूजा केली, उपासना केली, तर त्याला 7.5 त्रास होत नाही. म्हणून ज्यांना 7.5 सुरू असते त्यांना पिंपळाची पूजा करण्याचा उपाय सांगितला जातो. आणि म्हणूनच शनी महाराज पिंपळ वृक्षाला घाबरतात असं म्हटलं जातं. पुराणातील कथेनुसार शनी महाराजांना फक्त हनुमान यांनी हरवलेलं होतं, तर पिंपळाद ऋषींनी घाबरवलं आहे. पिंपळ वृक्ष हा 24 तास ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू देणारा एकमेव वृक्ष आहे. हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, जे आजच्या आधुनिक विज्ञानाने मान्य केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो अक्षय वृक्ष आहे. त्याची पानं कायमस्वरूपी असतात. पिंपळ वृक्षाची संपूर्ण पानं कधीही गळून पडत नाही. कायमस्वरूपी हिरवी पानं त्या वृक्षाला असतात. त्यामुळे पिंपळ वृक्षाच्या खाली जर सरसोच्या तेलाचा दिवा लावला तर शनी महाराजांच्या 7.5 किंवा ढह्याचा त्रास जातकांना होत नाही. त्यामुळे ज्या ज्या जातकांना 7.5 सुरू आहे त्यांनी हे उपाय नक्की करावे, जेणेकरून त्यांना 7.5 त्रास होणार नाही. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.